काय झालं? झोप येत नाहीये का तुला? काय हवंय का विकी? नाही ग, जरा डोकं दुखतंय. ठणकतंय अक्षरशः, काहीच सुचत नाही. तू झोप, आय मॅनेज, डोंट वरी. मी डोकं चेपून देऊ का? विकी, डोकं चेपून देऊ ना. खरंच देशील? एक मिनिट, मी हे मुद्दाम जवळ यायचा प्रयत्न करतोय असं वगैरे नाही ना वाटणार तुला? विकी, नाही विचारलेलं बरं. पाय वर घेतस का? कम्फर्टेबल नाही. बस या बर वाटतंय. गुड नाईट. गुड नाईट. झाले उर्मी. उर्मी, काय झालं? अप्पांचा फोन होता. काय झालं? काय म्हणाले ते? बघ उर्मी, तू आहे ना अप्पांच्या बोलण्याकडे जरा दुर्लक्षच कर. तुला माहितीये ना ते कसे बोलतात. बघ, ते जे काही बोलतील ना ते एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तू 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 टेन्शन घेऊ नको, नाही तर तुला जास्त त्रास होईल. थांब थांब बघ, अप्पा असं म्हटलं की आपल्याला असंच वाटतं की ते ओरडणार. मग? नाही ओरडले ते मला. काय बोलतेस? मग काय म्हणाले? चौकशी करायला फोन केला होता. बरे आहात का असं विचारत होते. थँक गॉड. कसं असतं ना मंदार, आपण काही काही माणसांची एक इमेज बनवून टाकतो आणि मग त्या व्यक्तीकडे आपण त्याच दृष्टीने बघतो. काही वेगळं वागायचा स्कोपच नाकारतो रे आपण त्यांना. आय वोंट बिलीव्ह. अगं वडील आहेत ते माझे, फक्त गरजेपेक्षा थोडे जास्त स्ट्रिक्ट आहेत एवढंच. हो रे, कळलंय मला. खरंच कळलंय की ते जे काही बोलतात ते सगळं प्रेमापोटी आणि काळजीपोटी बोलतात. म्हणजे आधी मला ते आवडत नव्हते असं नव्हतंच कधी. भीती वाटते त्यांची. नशीब. म्हणजे मी इतकी वर्ष तुझ्या कानी कपाळी जे ओरडून सांगत होतो तेव्हा ऐकायचं नव्हतं तू. आत्ता स्वतःला अनुभव आल्यानंतर पटलं. गेस व्हॉट, काय विचारलं असेल त्यांनी मला? काय? तुमच्यासाठी इथून काय आणू? आता तुला लक्षात आलं असेल की दादाने जे पाऊल उचललं ना ते मी का नाही उचलू शकत. कारण या सगळ्या मागे अप्पांची एक तळमळ असते, कन्सर्न असत, आणि ते मला कळत. आता काय झालं यार? हा एक नवीन प्रॉब्लेम झालाय. तू सतत टेन्शन देते. हल्ली काय झालंय तुला? काही झालं तरी पटकन गंगा जमुना तयार तुझ्या. काय झालंय? अरे काय? एक्सक्यूज मी ऑफिसर. येस. हो हो, मिस पूर्वा प्रधान. या या, बता. इनफॅक्ट मिसेस पूर्वा विक्रम राऊत. राईट राईट, मी पेपरमध्ये वाचलं होतं. काय काम काढलं आमच्याकडे?
मला तुमच्याकडे कंप्लेंट नोंदवायची. माझा नवरा गेले 6-7 दिवस बेपत्ता. नाव काय म्हणालात मिस्टरांचं? विक्रम राऊत. विक्रम राऊत? पण मॅडम 6-7 दिवस झाले आणि तुम्ही आज कंप्लेंट करताय? मला मान्य ऑफिसर, मला जरा उशीरच झाला कळवायला. ऍक्च्युली माझा नवरा गेले काही दिवस डिप्रेशन मध्ये, रात्री सुद्धा उशिरा यायचा आणि माझ्या कामाचे वेळा इतके ऑड असतात, त्यानिमित्ताने मला बँड्राच्या घरी राहावं लागायचं. आमचं घर वसईला आहे आणि अधून मधून माझं येणं जाणं असतं तिथे. अच्छा, एरवी कोण कोण असतं घरी? मी, माझा नवरा विक्रम आणि माझ्या सासू. ऍक्च्युली माझ्या सासूबाईंना दिसत नाही, त्यामुळे सगळंच आमच्या उशिरा लक्षात आलं. आय सी. ऑफिसर प्लीज, माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर शोधा. त्याची इमोशनल स्टेट आता फार काही बरी नाही आहे, त्यामुळे मला त्याची खूप काळजी वाटते. तुम्ही त्यांचा फोटो वगैरे आणलाय का? हो आणलाय ना. विकी, विकी, तू आलायस? ये बस. कसा आहेस रे? बरा आहेस ना बाबा? फार लागलं नाही ना तुला? आई आई, काळजी करू नकोस, मी बरा आहे. पण मला एक सांग, मी या घरात पुन्हा येईन असं वाटलं होतं का तुला? अरे मी चांगलं ओळखते तुला, तू मुलगा आहेस माझा. चला उशिरा का होईना, तुला आठवलं मी तुझा मुलगा. बरं झालं आलास, मला माहिती होत तू येणार. मला एकटीला हे घर खायला उत्तरे. आई, मी फक्त माझा कॅमेरा आणि इक्विपमेंट घ्यायला आलोय. अच्छा, म्हणजे या घरातली तुझी शेवटची खुणही पुसून टाकायला आलायस? अजूनही सांगतो आई, चल माझ्या बरोबर. बघ, माझ्या बरोबर आलीस ना तर अशा माझ्या खुणा शोधत नाही बसावं लागणार तुला घरात. चल. ऑफिसर प्लीज, माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर शोध. इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज. डोंट वरी मॅडम, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही लवकरात लवकर त्यांना शोधून काढू. मी लगेच कामाला लागतो, तुम्हाला अपडेट देत राहतो. ओके ऑफिसर, आणखीन एक फेवर हवा होता. हा बोला ना. जोपर्यंत माझ्या नवऱ्याचा पत्ता लागत नाही तोपर्यंत ही बातमी कुठेही लीक करू नका प्लीज. डोंट वरी, जितके दिवस ते बेपत्ता आहेत त्याहून कमी दिवसात आम्ही त्यांना शोधून काढू. थँक्यू ऑफिसर, थँक्यू सो मच. वेलकम. बरं, येऊ मी? ओके या.